मराठी विकिपीडियावर मी गेली साधारण 9 वर्ष काम करतो आहे, संपादक म्हणून आणि इतर अनेक कामे करीत असतो मी. साधारण नोव्हेंबर 2005 पासून मी काम करतो आहे. सुरुवात माझी झाली, मी इंग्लिश विकिपीडियावर माहिती वाचायचो आणि तिथनं मला एक इंटरविकी किंवा आंतरविकी जो दुवा असतो त्याच्यावरनं मला कळलं की मराठी विकिपीडिया नावाची काही चीज आहे. आणि ते बघितल्यावर मग काही दिवसांनी मी हळूच एखादं संपादन करून पाहिलं, त्यानंतर अजून एक केलं आणि नंतर मला त्याचा ध्यासच लागला. आणि असे करता करता मग लक्षात आले की आपल्याला हे आवडतं आहे, आपल्याला हे जमतंही आहे. आणि त्यानंतर मी प्रचालक पदाची जबाबदारी स्वीकारली आणि मग त्यानंतर इतर जे विकिपीडियन्स आहेत किंवा जे होऊ बघत होते त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. मराठी विकिपीडियावर काम करत असताना मी विकिपीडियासाठी काय केलं हे सांगण्यापेक्षा विकिपीडियामुळे मला काय मिळालं किंवा विकिपीडियाने काय दिलं मला हे तुम्हाला सांगतो. की मला जे काही माहिती होती, मला वाटायचं की मला सगळं माहिती आहे. आय वॉज यंग, पण त्यावेळी विकिपीडियावर काम करताना मला जी माहिती नव्हती ती मिळाली, जी होती त्यात भर पडली आणि जी चुकीची होती त्यात दुरुस्ती करून मिळाली. आणि एवढंच नव्हे, सगळ्यात जास्त म्हणजे मला अनेक नवीन मित्र मिळाले, अनेक ओळखी झाल्या. त्यांच्यामुळे मला नुसते पुस्तकी किंवा इतर ज्ञानात नाही तर बाकीच्याही गोष्टीमध्ये अनेक प्रकारे मदत झाली. तुम्ही जर का विकिपीडियावर काम करत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की असेच करत राहा, अजून अधिकाधिक विकिपीडियावर काम करा. इतरही विकी प्रोजेक्ट्स आहेत तेही बघा आणि त्याच्यात भर घाला. मराठी विकिपीडियावर तुम्ही जर नवीन असाल किंवा याच्यावर याचा येण्याचा विचार करीत असाल तर मी तुम्हाला सांगतो की जरूर या. इथे तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक लोक तयार आहेत. चुकलात हरकत नाही, पुन्हा करा. पुन्हा चुकलात पुन्हा करा. नाही कळलं तर विचारा. तुम्हाला जी काही माहिती हवी असेल, जी काही मदत हवी असेल ते देण्यास अनेक लोक तत्पर आहेत. आणि तुम्ही जर का आलात तर त्याने हे जे विकी चळवळ आहे त्याच्यात तुमची गरज आहे. तुम्हाला माहिती असलेल्या लोकांची, सगळ्यांची खूप गरज आहे. आपण विकिपीडिया किंवा विकी सोर्स किंवा इतर अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याद्वारे जे काही करायला बघत आहोत ते मला मनापासून असे वाटते की ही गोष्ट आपल्या सर्वांपेक्षाही खूप मोठी आहे. आपण येथे माहितीचा एक खजिना निर्माण करीत आहोत की जो फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या नंतरच्या अनेक पिढ्यांसाठी तो उपयोगी होत राहील आणि त्याच्यात असेच भर पडत राहील. आणि त्याद्वारे बाकी काही नाही तर मराठी भाषेचा विकासच होईल. मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि त्याची समृद्धी होण्यासाठी हा एक मोठा उपाय किंवा पर्याय आहे आणि त्याचा तो वाढवण्यास तुम्ही आम्हाला मदत कराल ही मला खात्री आहे. तुम्ही जरूर त्याचा विचार करा आणि त्यासाठी तुम्हाला काही मदत लागली तर पुन्हा एकदा सांगतो की या, भेटू आपण तिथे. तर http://mr.wikipedia.org तुमच्या कुठल्याही ब्राउझरमध्ये घाला, वाचा, थोडे दिवस वाचा नुसते, नंतर संपादन करा आणि नंतर अधिकाधिक त्यात मोलाची भर घाला. हीच आशा आणि अपेक्षा. धन्यवाद.